सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशन येथे 2013 मध्ये 354 आणि ॲट्रॉसिटीतील आरोपी सुरेश किशन माळी राहणार टाकळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, परंतु सदर आरोपी हा कोर्टात हजर न राहता फरार असल्यामुळे जामनेर न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केल्यानंतर जामनेर पोलिसांनी सदर आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे। जामनेर पोलीस स्टेशनला सन 2013 मध्ये 354 विथ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये सुरेश किशन माळी वय 25 राहणार टाकळी हा आरोपी होता। गुन्ह्यात आरोपी अटक केल्यानंतर दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपी हा कोर्टात हजर राहत नसे त्याचे वॉरंट मिळाल्यानंतर त्याला त्याची चाहूल लागताच तो कुठेतरी फरार होत असतो। अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तसेच माननीय न्यायालयाने त्या आरोपीचं नॉन बेलेबल वॉरंट बजावण्याबाबत आम्हाला आदेश केल्याने आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल वाघ अशांनी नमूद आरोपीचा शोध घेऊन त्यास आज रोजी अटक केली आहे। त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही आज रोजी त्याला माननीय न्यायालयापुढे हजर करणार आहोत। ॲट्रॉसिटीचा गुन्हा आणि कसला होता अजून? 354 ॲट्रॉसिटी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।